शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना हायकोर्टाचा दिलासा मिळालाय. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या संभाव्य उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झालाय. तर दुसरीकडे बीड मध्ये शेतकऱ्याने आपलं आयुष्य संपवल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गेल्या काही काळापासून देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद निर्माण झालेत. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या संभाव्य उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झालाय. लटके यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. लटके यांचा राजीनामा 11 वाजेपर्यंत उद्या स्वीकारला जाईल असा आदेश कोर्टाने मुंबई महापालिकेला दिलाय. दरम्यान शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे अंधेरीची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या जागी शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ते मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांना तेथील पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. त्यासाठी त्यांनी राजीनामाही दिलाय. मात्र तो महापालिका आयुक्तांकडून स्वीकारण्यात येत नाही. एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत असेल तर तिला आपल्या बाजूने बोलवणं इतकं घाणेरडं राजकारण एकनाथ शिंदे कधीच करणार नाहीत. एकनाथ शिंदे मर्द आहेत. लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले एखाद्या महिलेला बोलावून असले धंदे ते करणार नाहीत. जो ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात अशी टीका पावसकर यांनी केली आहे. अंधेरीतली पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू झालाय. लटके या महानगरपालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. परंतु आयुक्तांवर सरकारचा दबाव असल्यामुळे ते राजीनामा मंजूर करत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. याच आरोपाला पावसकर यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर कडक शब्दात टीका केली. अंधेरी पूर्वेची विधानसभा पोटनिवडणूक येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दर्शवलाय. भाकपचे मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गट उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केलाय. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षाचा पाठिंबा आहे. त्यातच आज भाकपने पाठिंबा दर्शवल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष न्यायालयासोबतच निवडणूक आयोगासमोर देखील सुरू आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवीन चिन्ह आणि नाव देण्याचं सांगितलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आता ठाकरे गटाने टीका करत एक पत्र लिहिल्याचं समोर आलंय. यात शिंदे गटाला मदत केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर करण्यात आलाय. या पत्रातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ठाकरे गटाने सवाल उपस्थित केले. नाव आणि पक्षचिन्ह देताना जुक्त माप दिल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने पत्राद्वारे केला. कर्जबाजारीपणा, दुष्काळ किंवा अवकाळी पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्यामुळे शेतकरी मात्र नेहमीच चिंतेत असतो आणि त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सुद्धा वाढतंय. पिकांचं होणारं नुकसान यामुळे काही शेतकरी स्वतःला सावरतात तर काही शेतकरी त्रस्त होऊन आत्महत्या करतात. राज्यातील हे वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. अशातच महाराष्ट्रातील बीड मधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाला कंटाळून आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याच्या चिठ्ठीत उल्लेख करत बीड मधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी सणानिमित्त ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. दिवाळी काळात 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान राज्यभरात 1494 ज्यादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी माहिती दिली आहे. तसेच प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय. एसटी महामंडळाकडून महाराष्ट्रातील प्रमुख सण उत्सव होळी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, आषाढी यात्रा आदी काळात ज्यादा बस गाड्या सोडण्यात येतात. दिवाळी सणानिमित्त राज्यभरातून चाकरमानी तसेच बाहेरगावी वास्तव्यास असलेले नागरिक आपल्या मूळ गावी तसेच नातेवाईकांकडे जातात. अशावेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी देखील प्रशासनाकडून ज्यादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला जातो.
कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवानीची पायभरणी करण्यात आली आहे. या कर्नाटक भवनाला तीव्र विरोध दर्शवण्यात येतोय. तसेच सीमा भागात मराठी भाषिकांची गळशेपी होत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. या स्थितीत कोल्हापुरात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी कणेरी मठातील कर्नाटक भवनाला कडाडून विरोध केलाय. वर्षानुवर्षे कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी भाषिकांची गळचेपी करत असताना महाराष्ट्रात कर्नाटक हे नाव कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्षापासून लांब गेलेला कार्यकर्ता पुन्हा पक्षात परत आणायचे, पक्षाला बळकट करून आमूलाग्र बदल करायचे जेणेकरून राजकीय पारडे जड होऊन पुन्हा सत्तेत परत येऊ शकू, असा ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गुरुवारी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पक्षात आमूलाग्र बदलांची गरज पुन्हा व्यक्त केली आहे. मला काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल करायचे जेणेकरून मतदार पुन्हा काँग्रेस सोबत जोडले जातील. तुम्हालाही हे बदल हवे असतील तर अध्यक्षपदासाठी मला मत द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गेल्या काही काळापासून देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय दिलाय. या राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालून येण्यास बंदीचा हा विषय असून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्यासमोर सुनावणी झाल्यावर 22 सप्टेंबर रोजी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. निर्णय आज जाहीर करण्यात आला असून त्यात दोन्ही न्यायाधीशांनी वेगवेगळा निर्णय दिलाय. त्यामुळे आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या पीठाकडे जाणार असून तोपर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाने जो हिजाब बंदीचा निर्णय दिलाय तोच कायम राहणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं नमूद करत त्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्यात. तर न्यायमूर्ती धुलिया यांनी मात्र यांच्या विरुद्ध निर्णय दिलाय. टाइम कार्डची चर्चा जगात दिवसांपासून सुरू आहे पण आता लोकांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. चीनी ऑटोमेकर इलेक्ट्रॉनिक्स एक्सपेक्ट इन फ्लाइंग कार बनवली आहे. ही कार लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवेल. या कारने प्रथमच दुबईत उड्डाण केली आहे. ही उडणारी कार अप्रतिम दिसते. इलेक्ट्रॉनिक एक्सपेक्ट इन कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या खास वैशिष्ट्याबद्दल सांगितलंय. वेबसाईट नुसार X2 ही इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि 2 सीट असलेली लँडिंग कार आहे. ही कार 8 प्रोपेल द्वारे हवेत उचलली जाते. कंपनीला दुबई नागरी उड्डाण प्राधिकरणाने विशेष उड्डाण परवाना दिला होता. यानंतर सार्वजनिक त्यांनी उड्डाण केलं. यावेळी जागतिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह 150 हून अधिक लोक उपस्थित होते.